नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही महाराष्ट्रमध्ये इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाची सूचना देणार आहोत। तर चला जाणून घेऊयात कोणत्या महत्त्वाच्या सूचनांचं आपण पालन जे केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ॲडमिशन घेताना कोणताही प्रॉब्लेम होणार नाही। सुरू करण्याआधी जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। एक फॅसिलिटेशन सेंटर FC म्हणजेच सुविधा केंद्रे आणि ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर्स ARC संस्थांची यादी DTE वेबसाईटवर उपलब्ध होईल। दोन माहितीपत्रिका वेबसाईटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल। तीन ज्या उमेदवारांना कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंड 2 मध्ये आधीपासूनच भरलेले पर्याय बदलायचे नसतील तर पुढील फेऱ्यांसाठी त्यांचे आधीच्या कॅप राऊंड दरम्यान भरलेले पर्याय सीट अलॉटमेंट म्हणजे जागा वाटप करण्यासाठी विचार केला जाईल। चार उमेदवारांनी FC पडताळणीसाठी मूळ म्हणजेच ओरिजिनल कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। कागदपत्रे पडताळणीच्या आधी उमेदवाराने सर्व कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे। जर एखादा डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही। पाच जर उमेदवाराने FC ऑनलाईन भरलेला फॉर्मची पुष्टी केली नाही, म्हणजेच ऑनलाईन भरलेला फॉर्म कन्फर्म केला नाही, तर अर्ज नाकारले जातील आणि अशा उमेदवारांची नावे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी म्हणजेच कॅप राऊंडसाठी तयार केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये दिसत नाही। सहा जर उमेदवार SC, VJ, DT, NTA, NTB, NTC, NTD, OBC आणि SBC कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची गरज भासेल। सात FC कागदपत्रांच्या पडताळणी वेळी सर्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसह सर्व मागासवर्गीय उमेदवारांना पुढील वर्षाच्या 31 मार्च पर्यंत वैध नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट दाखवणे गरजेचे आहे। जर हे उमेदवार नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तयार करू शकले नाहीत तर त्या उमेदवारांची सर्वसाधारण श्रेणीमध्ये म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये गणना केली जाईल। अशा उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेच्या अंतर्गत राखीव म्हणजेच आरक्षित जागांचा लाभ घेता येणार नाही। आठ जम्मू आणि काश्मीरमधील उमेदवारांच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारण्यात येईल आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही। नऊ जाती जमाती वैधता प्रमाणपत्र तयार करण्यास असमर्थ असलेल्या श्रेणीतील उमेदवारास ₹100 नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर प्रोफॉर्मा H ची स्वप्रमाणित म्हणजेच सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे। याची मूळ प्रत ज्या संस्थेमध्ये ॲडमिशन मिळाले आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे। दहा ज्या उमेदवारांनी MHT-CET साठी आरक्षित श्रेणी म्हणून नोंदणी केली आहे परंतु कागदपत्रे पडताळणीच्या काळात जात प्रमाणपत्र मिळवण्यास असमर्थ आहेत अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या वेळी FC ऑनलाईन मोडच्या माध्यमातून प्रवेश शुल्कातील फरक अंदाजे ₹200 भरावे लागतील। तर ही माहिती दुसऱ्यांना सुद्धा सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जर अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील आणि त्यांचे नोटिफिकेशन मिळत राहतील। धन्यवाद।